यांच्या मागे पोर पाहिजे का पाहुणी पाहिजे? 40 वर्ष झाले यांच्या मागे, पण भाजपमध्ये ते पाठिंबा दिल्यामुळे यांना मतदान करायचं नाही. इथे कोणा मागे जातील? अजित दादाच्या का शरद पवारांच्या? विधानसभेला अजित दादांच्या, लोकसभेला पवार साहेबांच्या. साहेबांमुळे बी काय बोलताय आणि दादांमुळे बी काय बोलताय नाही. पवारांचं काम जोरात का सुप्रियता? अजित पवारच असतात. अजित पवार आणि शरद पवार पुन्हा मागे लोक जातील पवार साहेबांच्या. कृषी मंत्री आता कोण घेतल्या उडतल्याने बसल्याने सांगू, आजचा महाराष्ट्राचा कृषी मंत्री कोण आहे? सरकार बदलच पाहिजे. सरकार बदल काय? शेतकऱ्यांबद्दल धोरण बरोबर नाही भाजप सरकारचे. काम आहेत त्यांची, पण आम्हाला नकोय भारतीय जनता पार्टी. कांद्याला भाव नाही, द्राक्षाला निर्यात नाही, सगळे अडचणीच आहेत ना. पवार साहेब आल्यावर शेतकऱ्यांची चर्चा करतात जरा थोडं. पुढे झाली असेल तरी पण लोक साहेबांच्याच माटी मागे. इडीन सिडीन काही लावतात त्यांची, त्यांना सुटका करून घ्यायच्या. सर्वसामान्यच काय भावनिक होऊन मतदान करणार नाही लोक, कामाच्या हिशोबाने मतदान करतील असं मला. भाजपला मतदान होऊ शकत नाही महाराष्ट्रात. सुप्रियाताई जिंदाबाद. भाजप नाही, भाजप सोडून. कारण तो त्याला 23 रुपये रेट आहे त्याला. कांद्याचे दर पाडले, निर्यात बंदी पूर्ण बंद केलेली, त्यामुळे भाजप तर नाहीच पाहिजे. भाजप चांगला आहे का पवार साहेब चांगला? ते पवार साहेबच आपले बरे आहेत. 70,000 कोटी पवार साहेबांनी न सही करता माफ केले. 70,000 कोटी ह्या सरकारने केले का? भाजपला मतदान केलं तर शेतकरी पूर्ण झोळीला जाऊ शकतो. दादा तर कामी एक नंबर आहे माणूस. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री झोपूस तर काम करतो. लोकांचे स्वार्थासाठी गेलेले. ते काय असं विकास करायला गेलं नाही. मग विकास करायचा होतो 4 वेळा सगळे म्हणजे पद होतीच ना तुमच्याकडे, तेव्हा काय विकास नाही झाला. मग आताच काय वेगळा विकास करणार आहे? आमदाराला काय कुठला बी भाव आमचे अजित पवार घेणार. कुठे एकत्र झाले तरी जनता जर जनतेचा कौल वेगळाच ठरणार आहे. मतन कुठे विकास मोदीशिवाय पर्याय नाही आता राहिला. अजित पवार आहे, शरद पवार दोन्ही एकच आहे. तसं पवाराच्या मागे पवार पाहिजे का नाही? मग अजित पवाराला द्यायचं. दादा इकडून उडी मारली तिकडे, तिकडून उडी मारली इकडे. त्याच्यामुळे आपलं पवार साहेब आपलं पहिल्यापासून. एक बार कर्ज माफी केली शरद पवारांनी, सरसकाट केली त्याच्यावर कोणी केली का? यांची तुम्हाला घरातच भेटत आहे ना, बाहेर तुम्ही लागलाय करायला हे खेळ. इष्टनीला वारसदार असून द्या, इकडे पक्षाला वारसदार. पक्षाला वारसदार पवारच पाहिजे. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझा मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. दर्शकांवर लोकसभेचे डोल आणि मुद्द्याचं बोल असं म्हणत आपण महाराष्ट्र माझाच्या वतीनं सातत्यानं वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या सर्वसामान्य जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांचं म्हणणं काय, मुद्दे काय, या संदर्भामधली चाचपणी करतोय, प्रतिक्रिया लोकांच्या घेतोय. खरं तर याच संदर्भानं मी बोलण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असलेलं इंदापूर तालुक्यातलं आणि महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या बिगवन भागामध्ये आलो आणि बिगवनमध्ये आज त्या ठिकाणी बाजार आहे आणि या बाजारामधली ही लोक बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल नेमक्या काय पद्धतीच्या प्रतिक्रिया देत आहेत. खरं तर यंदाची बारामतीची निवडणूक ही दर वर्षीपेक्षा वेगळ्या पद्धतीची आहे. इथं कायमच पवार कुटुंब विरुद्ध इतर अशा पद्धतीचा सामना होता, परंतु यंदा मात्र ही निवडणूक पवारांच्या सुनबाई विरुद्ध पवारांची मुलगी अशा पद्धतीचं आहे. पवार कुटुंबाची निवडणूक असली तरी त्याच्या पोटामध्ये इतर अनेक जणांची सत्ता समीकरणं विशेषतः विधानसभेच्या पार्श्वभूमीवर लपली होती आणि त्यामुळं यंदाची ही निवडणूक त्या अंगानं खरं तर चुरशीची होणार आहे. आणि मग कुठेतरी सुप्रिया सुळे विजयी होणार का, सुनेत्रा पवार विजय होणार या संदर्भामध्ये आणि एकूणच इथल्या जनतेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान काय म्हणणं आहे, काय मत आहे, ती ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण खरं तर बिगवनमध्ये आलोय. तर चला आज बिगवनचा बाजार आणि बिगवनकरांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, लोक काय बोलतात, या सगळ्या गोष्टी आपण खरं तर त्यानिमित्तानं जाणून घ्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. मी अगदी म्हणालो तसं खरं तर ही बिगवनची जो पूर्ण परिसर आहे तो त्या प्रतिक्रिया नेमक्या काय असणार आहेत ह्या गोष्टी खरं तर या सगळ्यावर परिणाम करणाऱ्या असणार आहेत. नमस्कार. काय नाव तुमचं? रियाज भागवान. रियाज भागवान गाव बिगवन. बिगवन केवढं मोठं गाव आहे? किती मोठं गाव आहे? भरपूर इंदापूर तालुक्यात मला वाटतं मोठं गाव आहे. मोठ किती आहे? इथं मतदान किती माहित आहे? एवढं नाही सांगता येत. 7-8 10 हजार असेल. 7-8 10 हजार असेल. काय चालू आहे इथं लोकसभेचं यंदा वातावरण काय? चांगलं आहे. कुणाला चांगलं आहे? आता पवार कुटुंबातच आता लढाई आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या पाठीमागे लोक आहे ती, अजित पवार आणि सुनीताईच्या पाठीमागे लोक आहे. काय इथलं वातावरण काय? आता अशी झाली कंडिशन माहिती का, बोलायचं कुठं हेच आमचं डोकं चालणार नाही. आम्ही ही भावना सगळ्यांचीच आहे. सगळ्यांचीच 100% 100% भावना हीच आहे सगळ्यांची. कारण एकाच घरात बोलायचं कुणाच्या बाजू कुणाच्या बाजूने बोलायचं असा प्रश्न आहे. काय तर सुप्रियाताईंचं काम काय आहे का खासदार म्हणून? नाही सुप्रियाताईंचं बी आहे काम, दादांचं तर चांगलंच काम आहे. ती तर एकदम माणूसच चांगलं आहे ती. त्याच्यामुळे आम्हाला साहेबांमुळे बी काय बोलता येईन आणि दादांमुळे बी काय बोलता येईन. नमस्कार. नमस्ते. बोला. काय नाव? पोपट मराठे. गाव? रुई. रुई बाजारला आलता का? आलते बाजारला. काय आता हे म्हणतात की आमची इकडच्या लोकांची बोलायची पंचायत झाली आहे निवडणूक एका घरात गेल्यामुळं दादांच्या बाजूने बोलायचं का ताईंच्या बाजूने बोलायचं, तुमची काय तशी प्रतिक्रिया आहे? आमची प्रतिक्रिया दादांच्या बाजूची. दादांच्या बाजूची? हो. बर.
का बरं वाटतं दादांसोबत? का बरं वाटतं त्यांच्या आम्हाला शेतकऱ्यांचा ऊस आणि टायमिंगला जात्यात, प्लस बाजार भाव चांगला मिळतो आणि शेतकऱ्यांची अडचण होत नाही. दादांचा कारखाना आहे इकडे कुठला? दादांचा कारखाना आहे, दोन कारखाना, अंबालिका कारखाना आहे, दोन शिवर आहे. अच्छा, म्हणजे आजीदानाचे इकडे कारखाने आहेत? हो, आम्हाला माहित नाही पंढरपूर. नाही असं, पण आम्हाला आम्हाला शेतकऱ्यांना जी व्यवस्थित लोक आम्हाला शेतकऱ्यांच्या लायक राहतात त्याच आमचं परपंचाच ओसाव आहे ना आमचा. बरोबर, ओसावल्या परपंचामुळे दादांसंगच आम्ही राहणार ना. शेतकऱ्यांना पैसे देतात त्याच माणसाकडे राहायला पाहिजे. बरोबर आहे. बाकी इकडे कामं कसे आहेत दादांची? चांगले काम. हो, लोकसभेला यंदा काय होईल सुप्रिया सुळे विरुद्ध सुनीत्रा पवार? आता आम्ही तर दादांचं नाव घेतलं, बाकीच्याचं नाव घेस कशी घ्यायचं? कसे घ्यायचं असं आहे काय? ही तर खरीच अडचण लोकांची झाली का साहेबांच्या आणि दादांच्या मध्ये? आम्हाला काय अडचण वाटत नाही. तुमचं वनवी दादा आहे? हो, वनवी दादा आहे. आणि मामांचं, मामांचं काम चांगलं असल्यामुळे आम्ही मामांचं दादांच्या बरोबर राहणार. भरणे मामांचं? हो. ठीक आहे, नमस्कार. काय नाव? अशोक पवार. गाव? पळसदेव. पळसदेव, ते मंदिर पाण्यातलं आहे ती काय? बरं, काय यंदा इकडं लोकसभेत काय होईल? तुतारी. तुतारी शरद पवार साहेब? हो, पवार साहेब. बरं, काय वाटतंय की लोक तुतारीच्या पाठीमागे जात? पवार साहेब ज्येष्ठ आहेत, पवार साहेब मुसग झालेले. त्याच्यामुळे अजित दादांच्या पाठीमागे लोक जाणार नाहीत का इथली? किंवा ही फोडाफुटी जी झाली ती लोकांना आवडली का नाही? नाही आवडली. बर, काय सर्वसामान्यांचं काय मत आहे ते? असं व्हायला नको होतं ना, एका घरातली असल्यामुळं व्हायला नको होत. लोकांना आवडत नाही. आता झाले, आता सुनबाई विरुद्ध मुलगी असा संघर्ष आहे. कोणाला मत करतील लोक इकडे? तुतारी सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळेना करतील. बर, खर तर भारतीय जनता पार्टी बद्दल काय प्रतिक्रिया आहे सांगा? पहिले भाजपचं काम चांगलं आहे का? पुन्हा लोकांनी भाजपने निवडून दिलं पाहिजे का शरद पवार साहेबांना? पुन्हा इंडिया आघाडी झाली पाहिजे. इंडिया आघाडी पाहिजे. का वाटतं की इंडिया आघाडी यावी? त्यांचा पहिल्यापासून विकास आहे ना. बर, पहिल्यापासून विकास आहे. म्हणजे दादा इथं काम करतो? दादांचं काम चांगलं आहे, पण हे असं फुटाफुट झाल्यामुळं असं विषय फुटाफुट झाल्यामुळं अवघड झाले. बर, ठीक आहे. त्यांना वाटतं की फुटाफुट झाली आहे त्यामुळं अवघड वाटतं. काय नाव तुमचं? अनिल जगताप डाळस. कुठलं गाव? डाळस. डाळस. डाळस काय? डाळस मध्ये काय वातावरण नाही? वातावरण अजून समसमानच आहे. बर, पण तुतारीचा जोर जास्त आहे. तुतारीचा जोर जास्त असतो. बर, काय वाटतं लोक तुतारीकडे जाते? कसे पवार साहेब जुनं माणूस आणि ताईंचं काम बी आहे, त्याच्यामुळं तुतारी जास्त चालणार असं वाटतं. तुतारी जास्त चालणार असं वाटतं. ही झालेली फुटाफूट आहे त्याबद्दल काय म्हणजे चांगलं वाटतंय? झाले ती योग्य झाले का लोकांना आवडलं नाही असं वाटतं? ते लोकांना तीच पटलं ना, ती फुटाफूट जी झाली तीच लोकांना योग्य वाटते असं. खासदार म्हणून इथं सुप्रियाताईंचं काम आहे का? आहेत ना. बर, सभा मंडप दिले, रस्ते दिले आणि बरीच काम आहेत. तसे महिला मंडळ बचत गटांना भरपूर निधी दिलेला. अजित पवार आणि शरद पवार पुन्हा मागे लोक जाते? पवार साहेबांचे. मोठ्या पवार साहेबांचे. ठीक आहे, नमस्कार. काय नाव? महेश नगरे. गाव? निंबोडी. निंबोडी. बर, काय बाजारला आलाय? हा. काय यंदा इकडे लोकसभेचं वातावरण काय म्हणतंय? लोकसभेचं काय? काय सुप्रियत आहे? सुप्रियत आहे. हो, लई सुप्रियत आहे म्हणते. कसं काय? पहिलं आहे त्याच गाड्या जुनं. आता गाड्या अजित दादा गेलं तरी पण तुतारी त्यांचीच आहे. तुतारी त्यांचीच आहे. लोक इथं कुणा मागे जातील? अजित दादाच्या का शरद पवारांच्या? पवार साहेबांचे. पवार साहेबांना लोक विधानसभेला अजित दादांच्या, लोकसभेला पवार साहेबांच्या. बर, खासदार केलं वेगळं, आमदार केलं वेगळं. बर, म्हणजे खासदार केला सुप्रियत आहे आणि आमदार केला दादा. दादा असं होणार आहे. ठीक आहे, आमदार केला दादा आणि खासदार केला सुप्रिया नाही, ही त्यांची प्रतिक्रिया. नमस्कार. झाला बाजार? बाजार नाही, फिरायला आलतो. गव्हाचा भाव काढायला आलतो. गव्हाचा भाव काढायला कसा गेलाय? गहू आहे की 35 रुपयाने? 35 रुपयाने. बर, काय यंदा इकडे निवडणुकीचा कसा भाव कोणाचा काढायचा लोकसभेला? भाव ताईंचाच की? ताईंचाच काढायचा. काय इकडे जनमत ताईंच्या माग काय? असायलाच पाहिजे ना, का नसायला पाहिजे? असायलाच पाहिजे. बरोबर आहे ना. काय वाटतं त्या पाठीमागची कारण काय असावी वाटत? नाही काय कारण अशी काय नाही, ठोस पण ताईंचच. काय इकडं पाठीमागच्या 10 वर्षात खासदार म्हणून त्यांनी काम केलंय का? रेग्युलर करतात. आज सध्या तर ताई दौंड मध्ये लाईव्ह आहे, साहेब पण दौंड मध्येच. झालेल्या फुटाफुटी नंतर लोक इथं अजित पवार साहेबांच्या मागे थांबतील का शरद पवार साहेब? नाही, साहेबांच्याच मागे. मोठ्या साहेबांच्या? मोठ्या साहेबांच्याच मागे. बर,
का एवढं लोकांचं का प्रेम आहे मोठ्या साहेबांवर? साहेबांवर पहिल्यापासूनच परंपरागत आलेलं आहे होते, पिढीत आलेलं आहे. आमचे पहिले कोणतरी त्यांच्या मागे असतील म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे जातो. बरोबर. बर, इथं आता जी फुटाफुटी झाली आहे इथं, ती सर्वसामान्य लोकांची त्याबद्दल काय प्रतिक्रिया? नाही नाही, फुटाफुटी झाली असेल तरी पण लोक साहेबांच्याच पाठीमागे. भारतीय जनता पार्टीबद्दल काय वाटतं? कामं झालीत त्यांच्या काळामध्ये? कामं आहेत त्यांची, पण आम्हाला नकोय भारतीय जनता पार्टी. का नकोय तुम्हाला? असं त्याच्या मागे काय कारण देता येत नाही, पण नकोय तो पक्ष. नको जातीवादी. हा, मग कारण आहे ना. हा, जातीवादी हे कारण. जातीवादी आहे सगळ्यात महत्वाचा. नाही, तोच महत्वाचा पॉईंट आहे माझ्या दृष्टीने. तर मला तोच वाटतं, तोच वाटतं. सरकार बदललंच पाहिजे. किती वर्ष मोदी साहेब करतात, बदललंच पाहिजे सरकार. नमस्कार. नमस्कार. आपलं गाव? राशीन. काय राशीनकरांचं काय म्हणणं आहे का इथं? काय काम करतात? शेती आहे आपली. शेती आहे. शेतकऱ्याला काय वाटतं इथं सरकारबद्दल? सरकारबद्दल काय, शेतकऱ्यांबद्दल धोरण बरोबर नाही भाजप सरकारचं. आपलं पवार साहेब बरे आहे का? काय वाटते, काय धोरण चुकले वाटते? चुकली म्हणजे शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही, द्राक्षाला निर्यात नाही, सगळे अडचणीच आहेत ना. बाजार भाव मिळत नाही. आता बरं, ही आपलं पवार साहेब आल्यावर बरं शेतकऱ्यांची चर्च करतात जरा थोडं. शरद पवार साहेब करतात. ठीक आहे. काय नाव? धुमाळ. धुमाळ गाव? अंबारगाव. कुठे येते लोकसभेला? बारामती. बारामती येते. काय यंदा बारामतीत काय एका घरातच कोणतं झालं सगळं काय? आता जे आहे त्यांचं पहिल्यापासून त्यांना दिलंच पाहिजे सुप्रियात आईला. सुप्रियात आहे ना ते काय इथं पवार साहेब आणि दादा ह्यात कुण्या मागे लोक जातील जास्त? जुनी माणसं तर ना पूर्णपणे पवार साहेबाच्या मागच. पवार साहेबा मागे जातील. काय वाटते लोक पवार साहेबांना एवढी चुटकून काय? कसं आता शेवट जेवट चाललाय आणि चांगलं हो एवढंच, बाकी काय. स्वतःच्या स्वतःसाठी फुटतात, कुठं कुणाकडे काही करतात, कुणीही जात येत काय, जनतेचं काही देणं घेणं नाही सरकारला. आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे? आज 2-3 तासावर लाईट द्यायला लागल्यात. काय करायचं शेतकऱ्याने? बरोबर. हा, इडीन सिडीन काही लावतात त्यांची, त्यांना सुटका करून घ्यायचं सर्वसामान्यच काय? बरोबर. आम्हाला सगळं कळतंय, पण आता काय करता? पवार साहेब सुप्रियाताई जिंदाबाद. किती काही केलं लोकांनी तरी. आता इकडे आता दत्तमामा हर्षवर्धन पाटील अजित दादा तीन एकत्र झालेत. किती हो द्याव पण ताईच ताईच पुढे इकडे जनता इकडे होईल. हो सत्य आहे. सूर्यप्रकाश इतकं. ठीक आहे. राम. काय नाव? प्रल्हाद काळे. गाव? भिगवत. इथलं गावच आहे. काय यंदा इकडे लोकसभेला वातावरण काय? अजून तयारच नाही झालं वातावरण. प्रचारच नाही अजून. एवढं नाही खात. बर. आता ही सुप्रिया ताई आणि वहिनींच्या मध्येच फाईट लागले. कुण्या मागे जातील लोक? आता दोन्ही लोक जाणार पवारच्या मागे. हा, नवीन पिढी आता काय करते इकडे? आजी दादाकडे वळते काय काय सांगते ते. बर. काय इकडे कामं झाली आता यांच्या काळात? झालेत. बर. कामं झाली ती. नमस्ते. नमस्ते. काय नाव? बाळासाहेब काळे. बर. काळे साहेब, काय वातावरण काय लोकसभेत इकडे? लोकसभेला आता सुप्रियाचं पट जड होतं, पण आता अजित दादा परत रेस मध्ये अजित दादा आले ते सुनीता पुढं सांगता येत नाही का? सुनीता येते. सुनीता येतील आता कारण तिघ येतात आले हर्षवर्धन पाटील. त्यामुळे वाटतंय त्याच्यावर. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव? मी योगेश थोरात. बर. थोरात साहेब, काय लोकसभेला काय चालू आहे? चर्चा नेमकी तरुण माणसांचं काय मत आहे, शेतकऱ्यांची काय मत आहे, ती वातावरण ढवळून निघले कारण काय पद्धतीने सर काय? आता लोक विकासाच्या पाठीमागे जातात असं वाटतं. विकासाची कास धरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा ज्या बाजूने गेले त्या बाजूने लोक जातात. तरुण विचार करतो, राजकारणावर विचार करतो, विकासाच्या बाजूने कामाच्या बाजूने विचार करतो. लोक पुढे जाऊन रिझल्ट म्हणजे रिझल्ट ओरिएंटल काम कोण करू शकतं, आपण सांगितलेलं एखाद्या कामाचा पाठपुरावा कुठं होऊ शकतो, त्या गोष्टीची बाजू बघतोच ना माणूस. त्या दृष्टीने लोक विचार करतील. खरं तर सुनीता वहिनी आणि सुप्रिया अशी फाईट आहे. विजयापर्यंत कोण पोहोचलं असं? सुनेत्राताई निश्चित जायला पाहिजे विजयापर्यंत. म्हणजे दादांचा कामाचा आवाका बघता, दादांच्या कामाची पद्धत बघता, लोक हुशार आहेत, तरुण आहे. आता आपण म्हणतो भारत तरुणांचा देश आहे, तर तरुण त्या बाजूने विचार करीत. भावनिक होऊन मतदान करणार नाहीत लोक, कामाच्या हिशोबाने मतदान करतील असं माझी अपेक्षा आहे. खरं तर आता इकडं दत्तमामा भरणे आमदार आहे,
हर्षवर्धन पाटील साहेब आहेत, दादा आहेत, एकत्र झालेत, आता ह्यांची ताकद सापडेल असं वाटतंय का तिकडे? 100% सापडेल. कार्यकर्ते येणार नाहीत सोबत किंवा जनता सोबत येणार नाही? तसं नसतंय, कारण प्रत्येकाची कार्यकर्त्याशी नाळ जोडलेली असते. कोणी विधानसभा लढवतो किंवा जिल्हा परिषद लढवतो, त्याची खाली पर्यंत कार्यकर्त्यांची एक नाळ असते, एक लाईन असते, तर तिथपर्यंत त्याला पोहोचता येतं. त्याच्यामुळं प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्हा परिषद गटात, पंचायत समिती गटात प्रत्येकापर्यंत माणूस पोहोचलेला असतो. त्याच्यामुळं ते तितकंसं अवघड नाही. लोकांपर्यंत प्रचार पोहोचवणं, लोकांना समजून सांगणं तितकंसं अवघड नाही. यंदा भाजी मारली 100%. एवढा परंपरेनं शरद पवारांचा बालेकिला राहिलेला, सुप्रिया सुळेंचं वर्चस्व राहिलेलं या गटात एवढ्या गतीनं परिवर्तन होईल असं वाटतं? हा, व्हायला पाहिजे. परिवर्तन तर अपेक्षित असतंय. आपण म्हणतो की परिवर्तन गरजेचं आहे, परिवर्तन पाहिजे, तर परिवर्तन व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. काम तुम्हाला जर काम पाहिजे असेल तर परिवर्तन पाहिजे, परिवर्तन होईल असं वाटतंय. ठीक, परिवर्तन होईल अशी त्यांची प्रतिक्रिया. नमस्कार. काय नाव? तुपाचा रस खाणार आहे नाही? बहिर. बहिर का? बहिरजी नाईक. बहिर. बहिरजी नाईक. कुठलं गाव? गाव तिकडे कर्जत तालुक्यात. कर्जत आहे तुमच्या तिकडे? काय कोणाचं वातावरण आहे तिकडे लोकसभा खासदारकीला? भाजप नाही, भाजप सोडून. भाजप सोडूनच? भाजप सोडून काय असेल, मोठं ठोका टाकलाय का? तसंच आहे आता. आमचं तसंच आहे, भाजप सोडून काय असेल. काय एवढी का वैतली लोक भाजप? नाही काय, सगळ्या लाभाडे आहेत. काय खरं राहिले त्या लाभाडे? काय काय सगळे लाभाडे, खोट सगळं, खरं काहीच नाही. भारतीय जनता पार्टी सोडून काय बी अशी त्यांची प्रतिक्रिया. कारण भारतीय जनता पार्टीनं शेतकऱ्याला काय दिलं नाही असं त्यांचं मत आहे. राम राम. काय नाव तुमचं? माझं नाव पंढरनाथ राऊत. माळी. माळी कुठलं गाव? करमाळ तालुका, माडा मतदारसंघ. माडा मतदारसंघ. हा, यंदा पाड्यात काय चाललंय? तुतारी शरद पवार. तुतारी? हा. काय कांद्याला मार्केट नाही, काय नाही. काय करता? होय, कांद्याला मार्केट नाही. हा, आणि सोयाबीनला नाही, कापूस झाला 6,000 रुपये. काय करता? सरकारनं भाव दिला नाही? नाही 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 नाही. निर्यात बंदी केली. तुम्हाला माहित आहे का निर्यात बंदी केली? मग काय तर कांद्याला 1 मार्चला देऊ म्हणले, एक ह्याला दिलीच नाही त्याने. 31 मार्चपर्यंत 4 महिने निर्यात बंदी होती, परत बी दिली नाही. काय करता? जुनी माणसं काय म्हणतील गावाकडे? गाव म्हणते आता ही कंटाळे 10 वर्ष सरकार आहे म्हणते. आता काय करायचं? आता एक बार बदल करायचं. बदल करायचं? हा, ठीक आहे. हा, 10 वर्ष हीच सरकार आहे आणि बदल करायचा असं त्यांचं म्हणणं आहे. बरंच काय काय ठुलं हुलग मटकी काय काय? काय नाव? रास्कर. गाव? करमाळा झालो. कुंभरगाव. करमाळा. माडा मतदारसंघ येत असं? काय तिकडे माड्याला काय वातावरण आहे? माड्याला वातावरण भाजप विरोधीच. भाजप विरोध आहे का? भारतीय जनता पार्टी विरोधात लोक आहेत? कारण मी 90% शेतकरीच आहे. कारण सर्व शेती सर्व मार्केट पाडलेलं आहे त्यांनी, त्यामुळे भाजपला मतदान करू शकत नाही. 3 टर्म मतदान भाजपलाच केलेलं आहे मी, ह्या वेळेस भाजपला मतदान करू शकत नाही. नाही करू शकत. काय एवढी नाराजी का म्हणा? कारण दुधाला 23 रुपये रेट आहे दुधाला. कांद्याचे दर पाडले, निर्यात बंदी पूर्ण बंद केलेली, त्यामुळे भाजप तर नाहीच पाहिजे सध्या. शेतकऱ्याची अवस्था बिकट केलेली भाजपने. भाजपला मतदान केलं तर शेतकरी पूर्ण झोळीला जाऊ शकतो. ह्या भागात बाजार करताय, या भागामध्ये फिरताय तुम्ही, काय बारामती लोकसभेला लोक सुप्रिया सुळेंच्या मागे जातील का अजितदादांच्या घरच्यांच्या मागे जातील? नाही, सुप्रिया सुळेच्या मागे जातील. अजितदादा हे आपल्या टंचायत हे झाल्यामुळे ते ह्यांच्या मागे गेलेले. घोटाळा लपाय. घोटाळा लपाय. 70,000 कोटीचा घोटाळा लपाय. अजितदादाला मान्य करू शकत नाही. मान्य करत नाही. आमच्यात बी आता टंचाच आमदार आहे ना करमाळ तालुक्यात, संजय शिंदे, पण जनता त्यांच्या मागे नाही. तिकडे संजय मामाने सांगितलं तर लोक ऐकतील का? हे अजिबात नाही, पूर्ण अजिबात काहीच ऐकू शकत नाही. मोहितेच्या पाठी अपक्ष राहिले तरी मोहितेच निवडे. कारण त्यांचे त्या माडा मतदारसंघात पूर्ण काम होते. तो 5 वर्षात आलाच नाही अजिबात. आम्ही पाहिलाही नाही कसलाय तो. अजिबात नाही. कारण मोहिते पाटलांनी प्रत्येक गावाने एक स्टँड दिलाय बसण्यासाठी लोकांना. हे आमदारने कमी शेपेळी ते येतो आणि जातो निघून, त्याचं काही खरं नाही. ते 100% 1 ते 2 लाख मतांनी पडत माडा मतदारसंघ पूर्ण खात्रीने सांगतो. कारण आम्ही फिरतो दररोज 4-5 गावं घेतो, आम्हाला माहिती देतला प्रत्येक गावाचा अनुभव. कारण आता आम्ही करमाळ तालुका, नगर जिल्हा, अजून तिकडे तुमचा खाली प्रत्येक गाव अनुभव. पूर्ण भाजपविरोधी मतदान होणार 100%. अतिशय बोलती आणि त्यांनी स्वतः सांगतायत की मी अनेक भाग फिरतोय, अशा भागातली प्रतिक्रिया आहे. म्हणजे नुसता ह्याच भागातला त्यांचा अनुभव नाही, ते
करमाळचे आहेत, माढा मतदारसंघाबद्दल त्यांचं निरीक्षण आहे, इथल्या मतदारसंघाबद्दल त्यांचं निरीक्षण आहे, आणि या इथल्या निरीक्षणाच्या अंती सगळी लोक बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत असं त्यांचं वैयक्तिक मत आहे. नाव? विजय बाबा माने. गाव? राशी. कर्जत तालुका. कर्जत. कर्जत इकडे बाजारला काय तर काय वातावरण आहे असं वाटतं की जरा भाजपच मला वाटतं असं भाजपचंच वातावरण आहे. तुमच्या भागात कोणाच आहे? भाजपच. विखे पाटील. हा सुजयदादा विखे पाटील. काम आहे का सुजयदादांचं? आहे ना, पहिल्यापासून काम होत त्यांचं. बर. पाच वर्षात भरपूर कामं केले मी त्यांनी सुजयदादा विखे पाटील दृष्टिकोनातून. अजितदादा लागतील. अजितदादांच लागत. काय वाटतंय लोक शरद पवारांना सुद्धा अजित पवारांकडे जातील? तसं काय आजच्या सांगता येणार नाही. इकडला मतदारसंघाचं एवढं काय आपलं सांगता येत नाही. बाजाराचं निरीक्षण असं आहे की अजित पवारांच्या मागे जातील. ठीक आहे. अजित पवारांच्या पाठीमागे बाजारातले लोक जातील किंवा परिसरातले लोक जातील अशी त्यांची प्रतिक्रिया. राम राम. म्हणते ती लोक बाजारातली कोण चांगलाय म्हणते ती? शरद पवार चांगलं का भाजप चांगलं? भाजप. भाजप चांगलं. भाजप चांगलं वाटतं. बर का? कशामुळे? पैसे वाटते. पैसे वाटते महिन्याला कुपन त्याच्यामुळे पैसे पडणार. लय करून सुप्रिया सुले. थांबा थांबा थांबा. कारण आहे का? कारण आहे का? काय कारण? काय कारण? काय महिन्याला पैसे वाटते. महिन्याला पैसे वाटते. कुपनाचे किट वाटते म्हणून. बर. असं पोचते का पैसे? पोचते. बर. आता 4-2 महिने झाले कवा कोणाचं बंद कोणाचं चालू असे आहे असे. बर. ठीक आहे. त्यांनी खरं तर एकदम प्रामाणिक उत्तर दिलं. महिन्या महिन्याला पैसे पोचतात तिकडे काहीतरी होऊ द्या अशी साधारण त्यांची प्रतिक्रिया. नमस्कार. नमस्कार. काय म्हणतोय बाजार? बारामतीत आहे. बारामतीत आहे. मग साहेबाय गावचा म्हणाजे काय बारामतीत काय हवाय? तुतारी. तुतारी. आणि अजित दादा? अजित दादा भाई बराबरी चालते पण मागे पुढे होईल त्याला काय सांगता येते. बर. बारामतीकर यंदा कोणाच्या मागे जातील? तुतारी. पवार साहेबांचे. पवार साहेबांचे जातील. काय वाटतंय पवार साहेब मागे गेले पाहिजे? जुना माणूस आहे. जुना माणूस आहे. जुना माणूस आहे. बर. आणि एकनिष्ठ आहे. एकनिष्ठ आहे. ही एकनिष्ठ नाही ती का बाकी? आता ही काय इकडं उडी इकडं तिकडे पलट्या आणतात. का पलटे आणलेत वाटतंय ह्यानी? काय माहिती आता आम्हाला तरी? आम्हाला तरी काय माहिती? ठीक आहे. बारामतीतला माणूस तर म्हणतोय की शरद पवार साहेबांच्या मागे. कुठलं गाव तुमचं? खानावटा. इकडे मतदारसंघ बारामतीस. बारामती लोकसभा मतदारसंघ. काय इकडे बारामतीत काय वातावरण आहे खरं? तुतारी. का तुतारी म्हणते? काय पवार साहेबांनी भरपूर विकास केलेला आहे. मोठे पवार साहेब? हा. काय विकास केलाय? काय कॉलेज काढले एवढं मोठं विद्याप्रतिष्ठान, महिलांचं महिला ग्रामीण रुग्णालय, रस्ता. 70,000 कोटी पवार साहेबांनी न सही करता माफ केले. 70,000 कोटी ह्या सरकारने केले का? येऊ दे 50 अजून अजून आलेत का 50 तरी? पवार साहेबांचं सांगा ना कुठ. परत त्या मला नाही आठवत ते किल्लारी भूकंप तिथले लोक देव मानतात त्या माणसाला. त्या माणसाला देव मानतात. मला तर माहिती नाही किल्लारी कुठे लातूरच्या पैसे आहे असं एवढं ऐकू नये पण त्या माणसाला देव मानतात ना. कृषी मंत्री आता कोण घेतल्या एवढ्यातल्या बसल्या त्यांनी सांगू. आजचा महाराष्ट्राचा कृषी मंत्री कोण आहे? केंद्र सरकारमधल्या ह्यातल्या एकानी जर नाव सांगितलं ना तर तिथनं पुढे बोला. कुणाला विचारा तुम्ही ह्यातल्या माणसांना की केंद्र सरकारचा आत्ताचा कृषी मंत्री कोण आहे? त्या माणसाला आम्ही ज्योत आणाय गेलतो ज्योत परभणीला. परभणीला नसते विचारलं कुठलंही पवार साहेब. त्या हॉटेलवाल्या माणसांनी आमचा एकही रुपया घेतला नाही. आम्ही त्या 3 गाड्या होत्या एकही रुपया घेतला नाही त्या माणसांनी आमचा. परभणीत आम्हाला विचारलं होतं तुम्ही कुठल्या गावचं आहे. आम्ही बारामतीचं सांगितलं तर तो माणूस म्हणला पवार साहेबांच्या गावचं आहे. म्हणलं इकडे 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 हॉटेलमध्ये सगळ्यांना वडापाव दिला. आम्ही 40-50 लोक असेल. फुकट आम्हाला वडापाव दिले त्या माणसाने. म्हणजे पवार साहेबांवर प्रेम आहे. लोक प्रेम आहेच आणि पवार साहेबच येणार खरं तर. आता इथं इंदापूर भागामधन मी खरं तर आलो मागाशी. इथं हर्षवर्धन पाटील आहे, दत्तम्मा भरणे, अजित दादा ही सगळी मंडळी एका बाजूला आहे आणि दुसरीकडे शरद पवार साहेबांना सुप्रियत आहे. तरी जनता जनता पवार साहेबांच्या मागे. जनता पवार साहेब मागे. बर. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? प्रताप धुमाव. प्रत्येकगाव निंबोडी. इथे निंबोडी. बर. काय यंदा इकडे लोकसभेला खासदार केला कोणा मागे जाय? लय अडचण झाली सगळी आम्हाला. इकडे आड इकडे येत झाली. दोन्ही एका घरातली झाली. एका घरातली झाली पण आता सगळे दोघांचा बी आशीर्वाद येतोय मग करायचं काय. दोघांनी बी कामं केली ती.
कर्दही व्हायला नको पाहिजे असं वाटते. असं वाटते मग काय करतात. हा झालंय तर कुणा मागे गेलं पाहिजे. आता काय काय साहेबांच्या मागे जाणार, काय पवारांच्या मागे जाणार. तरुण वर्ग पवारांच्याच मागे जाणार, अजित पवारांच्या मागे जाणार, म्हातारा वर्ग जाणार साहेबांच्याच मागे साहेब. आता म्हणतात ही शेवटचा संधी आहे. कुणा शेवटची संधी आहे? पवार साहेब. त्यामुळे त्यांच्या मागे गेलं पाहिजे. काम इकडे सुप्रिया त्यांनी काय केली केलेत काम काय केलेत पण दादांनी जास्त केलं. दादांनी जास्त केले. दादाच्या मार्फत जास्त झाले. दादा मार्फत जास्त झाले. मग इकडे आमदार गेला इकडे खासदार केले इकडे असं असतंय. असंच आहे. असंच आहे का? मला बी हळूहळू कळायला लागलं. आमदाराला काय कुठला बी आमचे अजित पवार घेणार, बाकीचा विषयच नाही घ्यायचा. खासदारकीच वेगळं. खासदार केला ताईच येणार. ठीक आहे, खासदार केला ताई येणार अशी त्यांची प्रतिक्रिया. नमस्कार. काय नाव? दादासाहेब साळुंकी. मग शिक्षक आहे? मग काय करतो? शेतीच करतो. अरे वा, एकदम असं टपटीप शेतकरी दिसलाय. किती शेती? नाही ऊस असेल. कुठे जातो ऊस? बारामती अंबानेकर. काय येणार इकडे लोकसभेचं काय वातावरण? लोकसभेचं वातावरण आता काय, पवारच्या घरात दोन्ही बी पवार साहेब घरचे. मतदान अवघड झाली का? तेच पडला कोणाला करावं, कोणाच्या बाजूने जायचं, कोणाला करायचं. पण तुलनेनं हे जेव्हा सगळं मध्ये प्रकरण झालं, अजित दादा भारतीय जनता पार्टीत गेले, त्यावेळेला ह्या भागात लोकांच्या काय काय वाटत? लोकांशी लोक नाराज होते ना. अजित पवारांच करायला नव्हतं पाहिजे. पारड झाला. नमस्कार. नमस्कार. काय नाव? संजय बादेकर. संजय बादेकर. गाव? दीक्षा. दीक्षा. काय यंदा इकडे तरुण म्हणून काय वाटतं लोकसभेत? तुतारीच वाजली. तुतारीच वाजली पाहिजे. का तुतारी वाजली पाहिजे? सुप्रियांचं कामकाज चांगले संसदेमध्ये. पवार साहेब अजून सुद्धा तरुणच आहेत. सगळे म्हणतात म्हातारे म्हातारे, पण अजून तरुणच आहेत. जेवढं म्हातारं पळते म्हणल्यानंतर तरुण पिढीला काय झाले पळायला? त्याच्यामुळे तुतारी जर वाजलीच पाहिजे. वाजली पाहिजे. आता मला सांग, खरं खरं गावगाड्यातली जी तरुणी त्याची पोर आहे ती कुणा मागायची? तरुण म्हणून पवार साहेबांच्या पाठीमागे. मोठ्या पवार साहेबांची. मोठ्या पवार. बर. ही मध्ये जी फटाफूट झाली याचा काय परिणाम होईल? परिणाम तर होणारच आहे. अजितदादांनी नसते गेले तर चांगलंच होतं. अजितदादांची ताकद अजून जास्त वाढली असती. तसं तरी पवार साहेब थांबच आहेत ना, त्यांना जाता येत नव्हतं. आता इकडे ही दोन तीन लोक एकत्र झाले. दत्ता मामा किती पुढारी एकत्र झाले तरी जनता जर जनतेचा कौल वेगळाच ठरणार आहे ना. मतदान पुढाऱ्यांचं सोडतं जनतेचं होणार आहे. की काय सगळी पुढारी शिक मारणार, जनताच मतदान करणार. त्याच्यामुळे तुतारी यंदा वाजणार. वाजणार. ठीक आहे, तुतारी वाजणार असं त्यांचं मत आहे. नमस्कार. काय नाव? मदने. मदने. झालं का बाजार घ्या? हा चाललाय बाजार. चाललाय बाजार. काय तिकडे इकडेच्या बाजारात काय करायचं? लोकसभा तुतारीच ना. तुतारीच. हा तुतारीच. काय लोक पवार विचार असे चालायचे आपल्याला? पवार साहेबांचे 1999 पासून जे विचार मानलेत ते विचार असे चालायचे. आम्ही आता आमच्या कॅटेगरीमधली माणसं पवार साहेबांना धरून चालणार. यंग ब्रीड काय असेल त्याच्यावर काय एवढ्या पवार साहेबांवर का निष्ठा आहे असं? नाही, निष्ठा काय आहे की पवार साहेब आहे म्हणून महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रावर त्यांची पकड आहे. आज त्यांच्या पकडीमुळे आज जे ते गेले त्याच्या स्वार्थासाठी गेलेले. ते काय असं विकास करायला गेले नाही. मग विकास करायचा होतो चार वेळा सगळे म्हणजे पद होतेच ना तुमच्याकडे, तेव्हा काय विकास नाही झाला. मग आताच काय वेगळा विकास करणार आहे? पवार साहेबच धरायचे. पवारसाहेबच. सुप्रियता यांनी खासदार दोन काम केलं. कोण काय खासदार केलं बाबा ह्याच्या सिग्नेचर नाही. कोणत्या बाजूने चलतोय आपण ह्याला म्हणतोय आपण पवार साहेब. मग पवार साहेबांनी कोणाला उभं केलं तरी पवार साहेब. विकास मोदी शिवाय पर्याय नाही आता राहिला. मोदीच मेन आहे आता. बाकी काय येतं आता काय नाही राहिलं. मोदी म्हणून सुनित्राताय पवार. मोदी म्हणून. आणि अजितदादाचं काम? दादा तर काम एक नंबर आहे. माणूस सकाळी 6 वाजल्यापासून रात्री झोपोस तर काम करतोय, लोकांची मदत करतोय. गरीबांचा माणूस आहे. नेता भारी आहे दादा. खर तर अशी काय भावना आहे का प्रश्न मला पाहता जोडीदार पुढे गेला? जोडीदार सुनित्राताय पवार फिक्स आहे. फिक्स आहे. ठीक आहे. काय अडचण बांधावा, जरा लाईटी बिटी लावा, जरा तिथल्या तिथं सुविधा करावा. आम्ही मस घड्याळालाच मत देतोय, पण कारण की आम्हाची बी सोय कराव ना. आमचा राशीनला रोहित पवारच आहे आमच्या बाजूने.
मग आता आमची थोडी सोय करायला पाहिजे ना. एवढं आम्ही गेल्या वर्षी आमचं घेतच स्फोटने घर पडलं तर राम शिंदेने आम्हाला काय सुद्धा दिलं नाही. हा नुसतं आला ना बघून गेला माझं माझं पोरगच होत तरी मला त्या राम शिंदेने काय दिलं नाही. त्याला म्हणा येईत आमच्या दारात तुला बवकर मत देतो आता. हा त्या राम शिंदे सुट्टी नाही आता. आता त्याला सुट्टीच नाही म्हणलं आमच्या दारात मग कसं तुला बघते ये म्हण. खासदार काय करायचं आता. आता काय करायचं द्यायचं मत घड्याळाला असं काय करायचं. घड्याळाला द्यायचं का तुतारीला द्यायचं. नाही ना घड्याळाला. कोणाचं आहे घड्याळ. शरद पवार आपलं. शरद पवार नाही नाही फुटले की तुम्हाला माहित आहे का. नाही अजित पवारचं घड्याळ आहे आणि शरद पवारांची तुतारी आहे. तुतारी बितारी ना अजून आपल्याला माहिती झालं काय ते अजून आलेच नाही तर मत द्यायला. आणि आम्ही इथं ना बाबा राशींच आहे. राशींच आहे. पण भाजप चांगला आहे का पवार साहेब चांगले. ते पवार साहेबच आपले बरे आहेत. पवार साहेबच बरे. त्या इकडं अजून गोळ माहित नाही घड्याळ कुणाकडे तुतारी काय. लोक हंतेली बटणं कशी बी दाबतेली. जरा प्रचार करताना पुढे जरा लागा प्रचाराला. काय मत आहे. काय नाही चालू काय काय चालू आहे. अजित पवार. अजित पवार साहेब काय बर. मग काय ग का अजित पवार. अजित पवार आहे शरद पवार दोन्ही एकच आहे. दोघ एकच आहे. संजय खरतोडे संजय काय इकडे लोकसभेला वातावरण. अजित पवार. अजित पवार. अजित पवार का. अजित पवार आता पाहुण्याला किती घेतात. पवारच आहे का. वारा जर पवार मेला त्याच्या मागे कोण आहे. पवार पाहिजे का पाहुणी पाहिजे. हा पाहुणी कोण. ताई. ताई पाहुणी नाही तर कोण आहे. तसं पवाराच्या मागे पवार पाहिजे का नाही. मग अजित पवाराला द्यायचं. पवार आहे मागे सुळे नको. सुळे नाही पाहिजे पवार पाहिजे. बर. एक नवीनच मुद्दा आणला. काय खतरनाक लोक आहे ते बघा. पवारच्या माग पवार पाहिजे का पाहुणी पाहिजे. पाहुणीला दिली की तीन टर्न दिली की निवडून. अजून कवर येतात. म्हाताऱ्याला बोलता येणार काय होणार तरी. आता त्याला बोलता येणार म्हणजे त्यांनी घरी बसाय पाहिजे का नाही. हा त्यांनी कुठला तरी पुतण्या नातू त्यांनी जवळ करायला पाहिजे का नाही. हा पोरगी आताच्या घरच्या इष्टनीला वारसदार असून द्या. इकडे पक्षाला वारसदार. पक्षाला वारसदार पवारच पाहिजे. पवारच पाहिजे. हा तुम्ही कुठे जबर पवारच्या नावाने गेलं का माणसं काय म्हणतात. गाडीवर नंबर बघितला तर इला का पवारच्या गावची म्हणतात. तसं पवारच्या मागे पवार पाहिजे का नाही. बरोबर. यंदा मग पलटी आहे. पलटी होणार आहे यंदा. किती मताने येतील सुनित्रा. तरी 2 लाखाच्या आसपास. एवढा मोठा आकडा. हा आकडा आकडा तेवढा होणार आहे. बर. ठीक आहे. काय नाव. काशीनाथ मा. गाव. कुंभारगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे. इंदापूर म्हणजे लोकसभेला बारामती मध्ये आहे. काय यंदा मत टाकायचं काय अवघड. अवघड कसं काय करायचं सांगा. तुम्ही सांगा काय करायचं. दोन्ही आपली जाईत. दोन्ही बी आपली जाईत. आहे का नाही. आता कसं करायचं. आता त्यांनी मन नाही ते की काय अरे आपण दोघं बी काय तीच लागली भांडायला. चाललंय भांडायला काय करायचं. मग खरं खरं इच्छा मतदारांना काय करायचं. ऐका या दोघांचे खरं खरं भांडणं आहे ते का सगळ्याला येत काढायला. काय अवघड आहे हो. काहीच सांगता येत नाही आपल्याला. कसं सांग खरं का खोटं आहे कोणा आता. काय कसं सांगता येईल. सांगता येत नाही. शेतकऱ्यासाठी तर काहीच नाही हो. यांचीच भांडणं झालं. काय करा शेतकऱ्यासाठी काय काय मला सांग. कांद्याचं काय चाललंय राडा चाललंय का नाही. काहीच नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं बघा नाही. ह्याचा राडा चाललाय. हे कुठे मिटवायचा. बरोबर. तुमची तुम्हाला घरातच मिटवता येणार. बाहेर तुम्ही लागलाय करायला हे खेळ. कसं लोकांनी मतदान करायचं. आणि कोणाला करायचं. ही पंचायत पडली ना. अवघड आहे. फडणवीसांच्या मागे जातील का शरद पवारांच्या. साहेबांच्याच मागे जाणार. साहेबांच्याच मागे. ठीक आहे. नमस्कार अण्णा. कसे भेंडी. भेंडी 20 ला पोहोचली. तिथे अर्ध तिथे अर्ध आहे. इकडे लोकसभेला काय चाललंय. लोकसाहेब पवार साहेब मोठे पवार साहेब. दादा का नको. ती नाही पहिल्यापासून आमचं तीच आहे. दादा इकडून उडी मारली तिकडे तिकडून उडी मारली इकडे. त्याच्यामुळे आपलं पवार साहेब आहे. आपलं पहिल्यापासून पवार साहेब. कारण पहिल्यापासून त्यांचंच काम केलंय. आपण आता बी त्यांचंच करायचं. कमापासून पवार साहेब या सोबत आहे. जसं पवार साहेब पहिलं मुख्यमंत्री झालत ना तेव्हापासून जवळजवळ 20-25 वर्ष त्यांच्या सोबत आहे. मी जुना माणूस आहे. 25 वर्ष त्यांच्या सोबत आहे पवार साहेबांचे. आता या अजित दादा फुटून गेलेले आवडले लोकांना. ते आता काय लोकांना आवडले काय नाही आवडलं असं झालं. माझ्या बुद्धीला तर नाही आवडलं. कारण पवार साहेबांनी त्याला मोठा केलं. काय इकडे सुरिंद्रा वहिनी निवडून येतील का. सुप्रियता येते. सुप्रियता. सुप्रियता. ठीक. सुप्रियता निवडून येतील अशी त्यांची प्रतिक्रिया. काय नाव. शब्बीर. शब्बीर भाई कुठला आहे तुम्ही. भिगवण. भिगवणचा म्हणजे प्रॉपर आहे म्हणायचं. प्रॉपर.
बर, नमस्कार मित्र, काय नाव? शुभम पवार। शुभम पवार, त्या पवारांच्या घराकडचं नाही ना? आम्ही आम्ही दुसरे पवार आहे। दुसरे पवार आहे, हो। बर, काय पवारांच्या कुटुंबात बिल्डिंग वार? ते तर सगळीकडेच आहे। हा, हो। काय लोकसभेला कोणाचं वातावरण आहे? वातावरण तसं बघा गेलं की वहिनी पण आहेत फॉर्मला, ताई पण आहेत फॉर्मला, पण जास्त करून ताई चालायला पाहिजे। आता भरपूर दिवस त्या हिशोबाने मागायला तर ताईंना चालवायचं, आता एवढ्या दिवस ताईच आहे या मतदारसंघात, ताईंनाच चालवायचं जास्त करून। बोलायचं झालं, ठीक आहे, आपण देशात जाऊ झालं, भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस आणि बाकी सगळी, कुणाचं सरकार तरुणांना असं वाटतं? आम्हाला तर आत्ता वाटतं या घडीला काँग्रेस सरकार परत यावं, बीजेपी सरकार नको आहे, काँग्रेस सरकार यावं। का तरुणामध्ये ही का भावना आली असं वाटतं? आता ऍक्च्युली वाटतं नोकऱ्या तर नाहीच आहे सध्याला, सरासरी बघायला गेलं तर ज्या सरकारी नोकऱ्या होत्या त्याच्यावर तुम्ही सरकारनी या सरकारनी हे केलं, परत कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम चालू केलं त्याच्यावरती। आता राज्यात 17,000 पोलीस भरती केली आणि नौदलामध्ये आता 2-4 दिवसापूर्वीचीच बातमी होती कॉन्ट्रॅक्ट बेसवरती परत पोलीस भरती करणार आहे, असं त्यामुळे तर हे नाही। आणि आता काँग्रेसचा काल परवा दिवशी जाहीरनामा झाला 2,00,000, काय वाटतं सोनिया गांधीजींनी आणि राहुल गांधीजींनी सांगितलेलं आहे सरकारी नोकऱ्या आम्ही देणार देशाभरात, 2,00,000 कमीत कमी लाख भर नोकऱ्या जरी लाख भरामधली 10,000 जरी महाराष्ट्रात नोकऱ्या भेटल्या तरी 10-15,000 तरुणांचं कल्याण होईल। ठीक आहे, नमस्कार। नमस्कार, काय नाव? रामदास वामनराव धवडे। गाव? भिगवण। भिगवण प्रॉपर आहे? प्रॉपर। काय भिगवण करायचं काय वातावरण आहे लोकसभेचं? लोकसभेचं वातावरण भिगवणला ते काय दोघी सारखीच आहे, पवार साहेब आणि अजित दादा बी, पण आता जास्ती करून नवीन पिढीचं सगळं अजित दादाकडेच कल आहे सगळं असं आहे। तुम्हाला काय वाटतं कोणास कोण इथं बसेल? तसं बघायला गेलं तर जुने विचारायचं पवार साहेब आहे, त्यामुळे लोक थोडा वयस्कर माणसं सगळं पवार साहेबाकडेच करतात, असं थोडा पवार साहेबांचाच कल वाटतोय। पवार साहेबांचाच कल वाटतोय, काय वाटतं इथं सुनीता वहिनी आणि सुप्रियाताईंमध्ये कोण निवडून येईल असं वाटतं? जास्त करून सुप्रियाताईच, सुप्रियाताईच येतील असं वाटतं। पक्ष काढलाय आणि विभागणी केली आहे त्याच्यामुळे थोडं सडा पवार साहेबांकडे कल आहे जास्ती, असं पवार साहेबांकडे कल आहे। ठीक आहे, पवार साहेबांकडे जुन्या लोकांचा कल आहे असं त्यांचं म्हणणं आहे। नमस्कार। नमस्कार, काय नाव म्हणला? नानासाहेब शिंदे। नानासाहेब शिंदे, नानासाहेब काय इकडं लोकसभेला काय वातावरण सुरू आहे? दोन्ही कार्यकर्ते चांगलेच आहे, घासून होणार एवढी गोष्ट नक्की घासून होणार, कधी एकाच कुटुंबात लढाई असल्यामुळे थोडं आपलं अवघड झाले, दोन्ही आपलेच आहेत, दोन्ही आपलेच आहेत मग आता त्यामुळे पंचायत झाली असं वाटतंय? नाही कस पंचायत झाली, पण काय करतील वाटतील लोक, मोठ्या पवारांकडे जातील का बारक्या पवारांकडे जातील? बारक्या पवारांकडे कमी जातील असं माझा अंदाज आहे, बारक्या पवारांकडे कमी जातील, पवारांकडे जातील। मध्ये जी फुटाफुटी झाली ते आवडली का लोकांची? नाही आवडलेली नाही, फुटायला नव्हतं बाय। आता तुमचं वय किती आहे? 76। आता कवापासून पवार साहेबांना ओळखताय? पहिल्यापासून म्हणलं तर चालू। बर, माझ्या लग्नात ते हजर होते, पवार साहेब लग्नात होते का? बर बर बर, मग तुम्ही तेव्हापासून पवार साहेब सोबत आहे? हो। बर, कसं वाटतो काम करायची पद्धत पवार साहेबांची? पवार साहेब चांगलीच आहे, चांगलीच आहे। बर, ठीक आहे, राम राम। काय नाव? चंद्रकांत हगारे। चंद्रकांत हगारे, अरे गाव भिगवण। बर, काय भिगवण काय काका काय म्हणजे आम्ही एवढ्या वरी झाल्या शरद पवार 40 वर्ष झालं यांच्या मागे, पण भाजपमध्ये ते पाठिंबा दिल्यामुळे यांना मतदान करायचं नाही, त्याच्यामुळे सुप्रियाताई आणि अजित दादा हे आपलं शरद पवारांच्याच मागे राहणार, सकाळीच आम्ही बारामतीला भेट होणार। काय एवढी लोक नाराज का झाली का, कशा पाहिजे उठणार आहे कशामुळे अशी बदलाबदली उड्या मार इकडं तिकडं काय होतोय? आपण आपलं तर काम होत नाही, 45 वर्ष झालं आमचं धरण झालेलं, अजून जमीन मिळाला 30 एकर जमीन आमची पाण्यात गेली, काय 1 गुंठा जमीन मिळाला, 30 एकराचे किती पैसे मिळणार आम्हाला? 50,000। आता रेट काय, जगायचं कसं आहे? आपलं भिगवण स्टेशन आमच्या जागेत 1 रुपया नाही 7 एकर, तर मग काय करायचं? यांच्या मागे 40 वर्ष झालं आम्ही, माझे दादा शरद पवार भाजपमध्ये गेले म्हणून आम्ही काय त्यांना मतदान करणार नाही। ठीक, राम राम। राम राम, काय नाव? खारतोडे, कांतीलाल खारतोडे। गाव? कळस। तुमचं काय म्हणणं आहे लोकसभेला काय होईल? लोकसभेला आमच्या इथं तर सुप्रियताईच
सुप्रियादा आहे, हे पण सुप्रियादा आहे म्हणते, तुम्ही बी सुप्रियादा आहे म्हणताय का? आता काय म्हणजे पहिल्या बसता एक बार कर्ज माफी केली शरद पवारांनी, सरसकाट केली, त्याच्यावर कोणी केली का? यांनी केली 2 लाखाची, त्यात किती अटी टाकल्या यांनी? 2 लाखला किती अटी? त्यात अटी म्हणता म्हणता माणूस म्हणते तिथे 2 लाख भरलेलं बरं, पण नको यांचं कर्ज मागास म्हणजे इंदापूरचा ते सुप्रियताच सुप्रियादा. आता इथं दत्ता मामा, हर्षवर्धन पाटील, आजीदादा सगळी एकत्र आहेत, काय परिणाम? सगळी स्वार्थी आपापल्या पद्धतीने ते निघतात, ह्यात फक्त कोण मरतं? जनता, गरीब, त्यांचं फक्त काय करतात, 10 दिवस फक्त खर्च वगैरे करतात, माणसं काय जेवणाच्या हरी दारूच्या पुढे त्यांच्या मागे पळतात, पण ह्यांना गोर गरीबाची काळजी नाही, ह्यांचे फक्त पाहुणे रावळे हीच मोठे करतात, बाकी गरीब त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही. वहिनी आणि ताई कोण बाजी मारल? ताई काय बाजी मार 100%. या पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी इथल्या बिगोर मधल्या बाजारामधले लोक त्या ठिकाणी देतानाच चित्र बघायला मिळतंय. खरं तर इथल्या यंदाच्या बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये खरं तर फार वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे. आतापर्यंत इथं खरं तर पवारसाहेबांचं कुटुंब विरुद्ध इतर अशा पद्धतीचा सामना असायचा, परंतु यंदा मात्र ही लोकसभेची निवडणूक ही पवारसाहेबांच्या कुटुंबामध्ये होती आणि त्यांच्या सुनबाई विरुद्ध त्यांची मुलगी अशा पद्धतीचा सामना आहे. खरं तर तुम्ही आतापर्यंतचं महाराष्ट्र माझावरचं ग्राउंड रिपोर्ट बघितलं आणि इथलं ग्राउंड रिपोर्ट बघितलं तर एक वेगळी परिस्थिती अशी दिसते की इथल्या लोकांचं थेट पवार कुटुंबियांशी जीवाभावाचे संबंध आहेत, त्यामुळे ही लोकं फार सावध, फार चांगल्या शब्दामध्ये प्रतिक्रिया देत आहेत. आता याच पद्धतीच्या प्रतिक्रिया जर तुम्ही माड्यात आणि सोलापुरात घेतल्या तर तिकडची लोकं बोलता बोलता फटाकड्या काढते आमच्याकडची आणि कोणीच राजकीय नेत्यांना सोडत नाही, टोकाचं बोलते ती. इथं मात्र लोक अतिशय सावधगिरीने बोलते, ती व्यवस्थित बोलते, नेत्यांबद्दलच्या प्रतिक्रिया सावकाश आहेत, नीटनेटक्या शब्दामध्ये आहेत आणि खरं तर फार संमिश्र आहेत. बऱ्याच जणांना वाटतंय की आता थोडंसं नव्याच्या खांद्यावर भार दिला पाहिजे, त्यामुळे अजित पवारांच्या सोबत गेलं पाहिजे, अजित पवारांनी केले ते बरोबर आहे असं काही जण म्हणतात. काही जणांना वाटतंय नाही अजित पवारांची चूक झाली, त्यांनी शरद पवार साहेबांना या वयात सोडायला पाहिजे होतं आणि मग आम्ही शरद पवार साहेबांच्या सोबत राहणार. काही जणांना वाटतंय की ताईंनी 10 वर्षांमध्ये कामं केले त्यामुळे ताईंच्या सोबत राहिलं पाहिजे. काही जणांना वाटतंय की ताई हा काय पवारांचा वारसा नाही. खरं तर अतिशय वेगळ्या पद्धतीचं एक पॅटर्न, एक प्रतिक्रिया खरं तर वर बाजारामध्ये एका माणसाने दिली, ते म्हणजे पवारांना वारस पवारच असला पाहिजे आणि सुप्रिया सुळे ही पाहुणे आहे, ती पवाराचा वारस नाही, त्यामुळे पवारांच्या मागं पवार म्हणून अजित पवारांच्या मागं आम्ही जाणार, अशी एक काहीतरी वेगळी हटकी प्रतिक्रिया खरं तर तिथल्या देखील मंडळीने दिली आहे. महिलाही इथल्या काहीतरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं बोलल्या, त्यामुळे एकूण खरं तर बघितलं तर इथल्या जनतेचा कौल आहे तो अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. आतला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथली मंडळी ही त्या ठिकाणी इथल्या आमदारांवर किंवा इथल्या आपल्या नेत्यावर डिपेंड राहून मतदान करत नाही, ती थेट उमेदवाराच्या हिशोबाने मतदान करते, हे एक वेगळं पण इथलं जाणवलंय. कारण आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात बघितलं तर आपला स्थानिक आमदार, आमचा स्थानिक नेता काय सांगतो याच्यावरून मतदान होतं, परंतु इथली लोक मात्र थेट आपला वरचा नेता कोण, तो काय पद्धतीचं काम करेल याचा विचार करून मतदान करतात, हे मात्र निश्चित. त्यामुळं यंदाची बारामतीची निवडणूक चुरशीच होणार आहे. अजून बरेच लोक म्हणतात की प्रचारच झाला नाही, माहीतच नाही, अजूनही लोकांना घड्याळ कोणाकडे आहे, तुतारी कोणाकडे आहे माहीत नाही, अजूनही बऱ्याच लोकांना शरद पवारांकडून घड्याळ हे चिन्ह गेले हे माहीत नाही जुन्या लोकांना. त्यामुळं जसजशी प्रचाराची पातळी वाढत जाईल, जसजसा प्रचार सुरू होईल, तसतसं इथल्या निवडणुकीमध्ये रंगत ठरणार आहे, त्यावेळेला खरं तर इथल्या लोकांमध्ये येऊन बोलणं खरं आवश्यक ठरणार आहे. त्यामुळं निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात देखील आपण महाराष्ट्र माझाच्या वतीनं या बारामती मतदारसंघामध्ये येऊन इथल्या लोकांच्या त्यावेळच्या काय प्रतिक्रिया हे देखील जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तोच तर या रिपोर्टमध्ये थांबूया. कॅमेरामॅन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, बिग वन.